जिल्ह्यात सर्वत्र शेतकरी ऊस लावणीच्या कामात मग्न आहे सध्या ऊस लावणीसाठी वातावरण अनुकूल असल्यानं शेतकरी वर्ग ऊसाचं बियाणा वापरण्याऐवजी तयार ऊसाची रोपं लावणीला प्राधान्य देत आहेत जिल्ह्यामध्ये आडसाली ऊस लावण करायला साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होते सध्या वातावरण अनुकूल ऊस लागणीमध्ये शेतकरी वर्ग मग्न आहे शेत शिवार आहेत सध्या शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर वाढू लागलाय शेतकरी आपल्या शेत जमिनीचा पोत पाहून बियाणांचा वापर करतोय पारंपरिक पद्धतीनं ऊस बियाणं शेतकरी स्वतः तयार करतोय त्यासाठी शेतात तयार असलेला ऊस त्याच्या तीन डोळे पद्धतीनं कांड्या बनवून लागण केली जाते मात्र बहुतांश शेतकरी सध्या नवनवीन प्रकारच्या जातींच्या बियाणांचा वापर करत आहेत रोप लागणीमुळे कारखान्याला लवकर नोंद होऊन पंधरा दिवस अगोदर तोड येते तसंच शेतकऱ्याच्या एक महिन्याच्या कष्टाची बचत होण्याबरोबरच बियाणे कमी प्रमाणात लागतात ऊस तोडणीला येईपर्यंत ऊसाच्या उत्पादनात चांगली वाढ होते या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकरी ऊस रोपांची निवड करत आहेत काही ठिकाणी पैरा पद्धतीनं तर काही शेतकरी मजुरांच्या साह्यानं ऊस रोप लागणीचं काम पाट पाण्याच्या साहाय्यानं आटपण्याच्या लगबग येत आहेत